नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे तुमच्या यूट्यूब चॅनल मराठी मॅथमॅटिक्सवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वयवारीवरील उदाहरणे पाहणार आहोत पहिले उदाहरण वडील व वा मुलगा यांच्या वयातील अंतर पंचवीस वर्ष आहे आणखी दहा वर्षानंतर त्यांच्या वयातील अंतर किती असेल तर या टाईपच्या गणितामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की दोन व्यक्तींमधील वयातील अंतर हे कितीही वर्षानंतर समान राहते म्हणजे वडील व मुलगा यांच्या वयातील अंतर आज जर पंचवीस वर्ष असेल तर ते दहा वर्षांपूर्वीसुद्धा पंचवीस वर्ष असणार आहे आणि दहा वर्षानंतर सुद्धा पंचवीसच वर्ष असणार आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हा बरोबरचा पर्याय आहे पुढचा टाईप संगीता व तिची आई यांच्या वयाचे गुणोत्तर तिनास अकरा आहे त्यांच्या वयातील फरक चोवीस वर्ष आहे तर संगीताचे वय किती तर गणितामध्ये सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला आपण संगीताचे वय अनुक्रमे तीन एक्स मानू त्यानंतर तिच्या आईचे वय अनुक्रमे अकरा एक्स मानू त्यानंतर आपल्याला सांगितले आहे की त्यांच्या वयातील फरक हा चोवीस वर्ष आहे म्हणजे अकरा एक्स आणि तीन एक्स यामधील फरक हा चोवीस वर्ष आहे त्यामुळे सुरुवातीला आपण मोठी व्हॅल्यू म्हणजेच अकरा एक्स घेणार आहोत वजा तीन एक्स बरोबर चोवीस तर हे समीकरण आपल्याला मिळून जाईल वयवारीवरील गणिते सोडवण्यासाठी समीकरण तयार करता येणे अतिशय महत्वाचे आहे जर आपल्याला समीकरण तयार करता आले तर वयवारीवरील गणिते पटपट सुटून जातात आणि प्रत्येक परीक्षेमध्ये वयवारीवरील कमीत कमी एक ते दोन गणितेही असतातच त्यानंतर आपण हे समीकरण सोडवणार आहोत तर अकरा एक्समधून तीन एक्स गेले तर उरले आठ एक्स बरोबर चोवीस त्यानंतर हा एक्स इथेच ठेवला आणि आठ इकडे गुणिले आहे ते पलीकडे गेल्यानंतर भागीले होणार आहे त्यामुळे चोवीस भागिले आठ त्यानंतर ह्याला जर आपण भाग लावला तर आठ एक्के आठ आणि आठ त्रिक चोवीस त्यामुळे एकशी किंमत आपल्याला मिळाली तीन परंतु गणितामध्ये आपल्याला सांगितले आहे की संगीताचे वय किती तर संगीताचे वय आपण तीन एक्स मानले होते त्यामुळे तीन एक्समध्ये एक्सची किंमत आपल्याला टाकावी लागणार आहे त्यामुळे तीनशे तीन आणि एक्सची किंमत इथे आपण तीन टाकली तर तीन त्रिक नऊ हे आपल्याला संगीताचे वय मिळाले आणि नऊचा पर्याय क्रमांक हा एक आहे पुढचे उदाहरण संगीता व तिची आई यांच्या वयाचे गुणोत्तर तिनास अकरा आहे त्यांच्या वयांची बेरीज बेचाळीस वर्ष आहे तर तिच्या आईचे वय किती तर या गणितामध्ये सुद्धा अनुक्रमे आपण संगीताचे वय तीन एक्स मानणार आहोत आणि तिच्या आईचे वय अनुक्रमे वा अकरा एक मानणार आहोत त्यानंतर आपल्याला सांगितलं आहे की त्यांच्या वयांची बेरीज ही बेचाळीस वर्ष आहे म्हणजेच अकरा एक्स अधिक तीन एक्स बरोबर बेचाळीस म्हणून अकरा एक्स अधिक तीन एक्स बरोबर बेचाळीस हे समीकरण आपल्याला मिळाले त्यानंतर आपण हे समीकरण सोडवणार आहोत तर अकरा एक्स अधिक तीन एक्स होतात चौदा एक्स बरोबर बेचाळीस त्यानंतर एक्स इथेच राहिले आणि चौदा इकडे गुणिले आहेत ते पलीकडे गेल्यानंतर भागाकारात जाणार आहेत त्यामुळे बेचाळीस भागिले चौदा आणि त्यानंतर जर आपण बेचाळीसला चौदाने भागले तर चौदा इक्के चौदा आणि चौदा त्रिक बेचाळीस त्यामुळे एक्सची किंमत आपल्याला मिळाली तीन परंतु गणितामध्ये आपल्याला सांगितले आहे की आईचे वय किती आणि आईचे वय आपण अकरा एक्स मानलेले आहे आई त्यामुळे आईचे वय बरोबर अकरा एक्स म्हणजेच अकरा गुणिले एकशी किंमत आपण टाकणार आहोत इथे तीन त्यामुळे आक्रि त्रिक तेहतीस आणि तेत्तीसचा पर्याय क्रमांक हा दोन आहे पुढचा टाईप तीन मुलांच्या वयांची बेरीज एकवीस वर्ष असून त्यांच्या वयांचे गुणोत्तर एकास दोनास चार आहे तर सर्वात मोठ्या मुलाचे वय काय तर या गणितामध्ये आपण अनुक्रमे लहान मुलाचे वय एक एक्स मानणार आहोत त्यानंतर मधल्या मुलाचे वय दोन एक्स मानणार आहोत आणि सर्वात मोठ्या मुलाचे वय चार एक्स म्हणणार आहोत त्यानंतर गणितामध्ये आपल्याला अट दिलेली आहे की त्या तिन्ही मुलांच्या वयांची बेरीज एकवीस वर्ष आहे म्हणजेच एक एक्स अधिक दोन एक्स अधिक चार एक्स बरोबर एकवीस म्हणजेच एक एक्स अधिक दोन एक्स अधिक चार एक्स बरोबर एकवीस हे समीकरण आपल्याला मिळून जाईल त्यानंतर आपल्याला हे समीकरण सोडवायचे आहे तर चार अधिक दोन सहा सहा अधिक एक सात त्यामुळे सात एक्स बरोबर एकवीस त्यानंतर एकशितेच ठेवले आणि हे सात गुणिले आहे ते पलीकडे गेल्यानंतर भागात जाणार आहे त्यामुळे एकवीस भागिले सात आणि त्यानंतर सातने जर एकवीसला भागले तर सात एक्के सात आणि सात रिक्क एकवीस त्यामुळे एक्सची किंमत आपल्याला मिळेल तीन आणि गणितामध्ये आपल्याला विचारले आहे की सर्वात मोठ्या मुलाचे वय काय तर सर्वात मोठ्या मुलाचे वय आपण मानले आहे चार एक्स त्यामुळे चार एक्समध्ये आपण एक्सची किंमत टाकणार आहोत तर चार गुणिले एक्स म्हणजे एक्सची किंमत इथे तीन लिहिली तर चार त्रिक्क बारा म्हणजे सर्वात मोठ्या मुलाचे वय आपल्याला मिळाले बारा आणि त्याचा बरोबरचा पर्याय हा दोन आहे पुढचा टाईप सुनीताचे वय तिच्या आईच्या वयाच्या एक छेद तीन पट असून त्या दोघींच्या वयांची बेरीज अठ्ठेचाळीस वर्ष आहे तर सुनीताच्या आईचे वय किती तर गणितामध्ये आपल्याला सांगितले आहे त्याप्रमाणे सुनीताचे वय आपण एक एक्स मानू व तिच्या आईचे वय अनुक्रमे तीन एक्स मानू या टाईपच्या गणितामध्ये जर आपल्याला वय हे पटीमध्ये दिले असेल तर त्या ते अनुक्रमे एक एकास तीन म्हणजे इथे एकशे तीन पट सांगितले आहे म्हणजेच एकास तीन हे गुणोत्तर आहे असे आपण समजायचे आहे आणि गणित सोडवायचे आहे तर त्यानंतर गणितामध्ये आपल्याला सांगितले आहे की त्या दोघींच्या वयांची बेरीज अठ्ठेचाळीस वर्ष आहे म्हणजे एक एक्स अधिक एक तीन एक्स बरोबर अठ्ठेचाळीस हे आपल्याला समीकरण मिळाले त्यानंतर हे समीकरण आपल्याला सोडवायचे आहे तर तीन अधिक एक होणार आहे चार एक्स बरोबर अठ्ठेचाळीस त्यानंतर एक्स इथेच राहिला चार इकडले गुणिले पलीकडे इकडे केल्यानंतर भागाकारात जाणार आहेत त्यामुळे अठ्ठेचाळीस भागिले चार आणि त्यानंतर चारने जर अठ्ठेचाळीसला भागले तर चार एक्के चार आणि इकडे चार एक्के चार आणि चार, चार, चार दोन्ही आठ तर एकशे किंमत आपल्याला मिळून जाईल बारा परंतु गणितामध्ये आपल्याला विचारले आहे की आईचे वय किती आणि आईचे वय आपण इथे तीन एक्स मानले होते त्यामुळे तीन एक्समध्ये आपण एकशी किंमत टाकणार आहोत तर तीन गुणिले एकशे किंमत बारा आणि बार त्रिक छत्तीस म्हणजे आईचे असणार आहे छत्तीस आणि छत्तीसचा पर्याय क्रमांक हा दोन आहे पुढचा टाईप रीनाचे वय मयुरीच्या वयाच्या दुप्पट आहे तीन वर्षांपूर्वी ती मयुरीच्या वयाच्या तिप्पट वयाची होती तर रीनाचे आजचे वय किती तर सुरुवातीला आपल्याला गणितामध्ये सांगितले आहे की रीनाचे वय मयुरीच्या वयाच्या दुप्पट आहे म्हणजे सुरुवातीला आपण मयुरीचे वय हे एक स्वर्ष मानू आणि रीनाचे वय हे मयुरीच्या वयाच्या दुप्पट आहे रीना म्हणजे रीनाचे वय असणार आहे दोन एक्स आणि आजचे वय रीनाचे दोन एक्स असेल तर तीन वर्षापूर्वी रीणाचे वय असणार आहे दोन एक्स वजा तीन त्याचप्रमाणे मयुरीचे आजचे वय एक्स असेल तर तीन वर्षापूर्वी तिचे ती वय असणार आहे एक्स वजा तीन आणि गणितामध्ये आपल्याला अजून एक अट सांगितली आहे की तीन वर्षांपूर्वी ती मयुरीच्या वयाच्या तिप्पट वयाची होती म्हणजेच तीन वर्षापूर्वी मयुरीचे वय जर एक्स वजा तीन असेल तर याच्या तिप्पट म्हणजे तीन कंसामध्ये एक्स वजा तीन रीणाचे तीन वर्षांपूर्वीचे वय होते तर इथे आपल्याला दोन किंमती मिळाल्या म्हणजे रीनाचे तीन वर्षांपूर्वीचे वय दोन एक्स वजा तीनसुद्धा होते आणि तीन एक्स वजा सुद्धा होते त्यामुळे हे आपल्याला समीकरण मिळून जाईल तीन कंसामध्ये एक्स वजा तीन बरोबर दोन एक्स वजा तीन इथे आपण हे समीकरण घेतले कारण जर आपण या पद्धतीने सोडवले तर रीनाचे तीन वर्षांपूर्वीचे वय मिळते दोन एक्स वाजा तीन आणि अटीनुसार जर आपण पाहिले तर रीनाचे तीन वर्षांपूर्वीचे वय मिळते तीन कंसात एक्स वाजा तीन त्यानंतर हे समीकरण जर आपण सोडवले तर तीन गुणिले एक्स तीन एक्स त्यानंतर तीन गुणिले तीन नऊ इकडे दोन एक्स वाजा तीन त्यानंतर तीन एक्स इकडे आहे तसेच इकडले दोन एक्स अधिक आहे ते इकडे आल्यानंतर वजा होणार आणि हे वाजा नऊ आहे ते इकडे गेल्यानंतर अधिक नऊ होणार आहे त्यामुळे नऊ वाजा तीन त्यानंतर तीन एक्समधून दोन एक्स गेले उरले एक्स आणि नऊमधून तीन गेले उरले सहा त्यामुळे एक्सची किंमत आपल्याला मिळाली सहा परंतु गणितामध्ये आपल्याला विचारले आहे की रीनाचे आजचे वय किती तर रीनाचे आजचे वय आहे दोन एक्स त्यामुळे दोन एक्समध्ये आपण एकशे किंमत टाकणार आहोत तर दोन गुणिले एकशे किंमत सहा त्यामुळे आपल्याला उत्तर मिळाले बारा वर्ष आणि बारा वर्षाचा ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक चार पुढचा टाईप आई व मुलगी यांच्या वयाचे गुणोत्तर तीनास एक आहे सहा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर सातास तीन होईल तर त्यांचे आजचे वय किती तर गणितामध्ये आपल्याला जसे सांगितले आहे की आई व मुलगी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर तीनास एक आहे त्यामुळे अनुक्रमे आपण आईचे वय तीन एक्स मानू व मुलीचे वय एक एक मानू त्यानंतर सहा, हो सहा। त्यान वर्षानंतर त्यांचे वय होणार आहे आईचे वय होईल तीन एक साधिक सहा व मुलीचे वय होईल एक साधिक सहा त्यानंतर आपल्याला सांगितले आहे की सहा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर सातास तीन होईल म्हणजे आईचे वय आणि मुलीचे वय यांचे जर आपण गुणोत्तर काढले तर त्यांचे गुणोत्तर सातास तीन होईल तर इथे आपल्याला हे समीकरण मिळून जाईल तेच आपण परत एकदा खालती लिहूया तीन साधिक सहा भागिले एक साधिक सहा बरोबर सात छेद तीन त्यानंतर तिरकस गुणाकाराने आपण सोडवणार आहोत तर तीन कंसामध्ये तीन एक्स अधिक सहा बरोबर सात कंसामध्ये एक साधिक सहा त्यानंतर तीन त्रिक नवे अधिक तीन सक अठरा बरोबर सात एक्स अधिक सात सक बेचाळीस त्यानंतर नऊ इकडले आहे तसेच राहणार आणि सात एक्स इकडे अधिक आहे ते पलीकडे आल्यानंतर वाजा होणार आहेत आणि इकडचे बेचाळीस आहे तसेच आणि अठरा इकडचे अधिक आहे ते इकडे आल्यानंतर वाजा होणार आहेत त्यानंतर नऊमधून मधून सात गेले उरले दोन एक्स त्यानंतर बेचाळीसमधून मधून अठरा गेले उरले चोवीस त्यानंतर एक्स इथले आहे तसेच आणि हे दोन इकडे गुणिले आहे ते इकडे गेल्यानंतर बहा करत जाणार आहेत त्यामुळे बे इकडे बेक के बे आणि बे दोन्ही चार त्यामुळे एकची किंमत आपल्याला मिळाली बारा आणि एक्स म्हणजेच मुलीचे वय आपण मानले होते ते आपल्याला मिळाले बारा त्यानंतर तीन एक्स म्हणजे आईचे वय तर तीन एक्समध्ये आपण एक्सची किंमत टाकणार आहोत तर तीन गुन्हेले बारा बरोबर बार त्रिक छत्तीस त्यामुळे आईचे वय मिळाले आपल्याला छत्तीस आणि छत्तीस आणि बाराचा पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक चार तर या प्रकारे आपण समीकरण तयार करून वयवारीवरील उदाहरणे सोडवू शकतो राहिलेली उदाहरणे आपण पुढच्या पार्टमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद